भांड्यात करून आपल्याला यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स घालून त्याचे एक छान सॉफ्ट डो आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे. सॉफ्ट आणि हार्ड ह्या दोघांचा मधातला डो आपल्याला रेडी करायचा आहे. तर यामध्ये आपण कांदा घालत आहे, थोडंसं कापून घेतलेला, बारीक चिरून घेतलेला आहे. दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, ते घट घालून घेत आहे. थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, थोडंसं अर्धा चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, स्वादानुसार मीठ आणि थोडंसं पाव चमचा इथे मी तिखट घालत आहे आणि थोडासा काळा मसाला मी घालत आहे. तुमच्याकडे जो मसाला असेल तो घालू शकता, थोडासा नाही घातलं तरी चालेल. आता हे सगळं यामध्ये मी बाइंडिंगसाठी थोडंसं कणिक मी यूज करत आहे एक वाटी. तर हे यामध्येच पाणी घालायचं नाही, यामध्ये सगळं ते कणिक मिक्स करून घ्यायचे आहे. आणि थोडंसं जर कमी वाटलं कणिक तर पुन्हा ॲडजस्ट करू शकता थोडं थोडं. तर मी थोडंसं ॲडजस्ट पुन्हा करत आहे लागत आहे. तर त्याचा एक छान डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्या पद्धतीने. तर थोडा डो तयार करून झाल्यानंतर यामध्ये आपण एक चम्मच पुन्हा तेल घालत आहे. तर हे तेल घालूनसुद्धा व्यवस्थित हे मळून घ्यायचं छान. या पद्धतीने छान एक सॉफ्ट डो आपला रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता. येस, तर हे रेडी झालेला डो आता आपण 5 मिनटं बाजूला ठेवूया आणि 5 मिनटानंतर आपण हे पराठे करायला घेऊया. तर 5 मिनटानंतर मी इथे आता हे घेतलेलं आहे आणि आता थोडे थोडे गोळे घेऊन आपल्याला थोडे मोठ्या साईजचे घ्यायचे. आणि हे गोळे घेऊन आता आपल्याला हे बेलून घ्यायचे आहे पोळीच्या शेपमध्ये बेसिकली. तर थोडंसं पीठ लावलं आपल्याला हे याचं एक पोळी लाटून घ्यायची आहे. तर थोडं हे पातळ ठेवायचं नाही, थोडं थिक ठेवायचं आहे म्हणजे टेक्स्चर आणि त्याची क्रिस्पनेस वगैरे व्यवस्थित येतं. तर या पद्धतीने नाहीतर मग ते चिकटलं जातं आणि व्यवस्थित मग अलटवायला पलटायला मदत होत नाही. तर पराठा बेसिकली थोडा जाडाच असतो. तर या पद्धतीने आपल्याला या थिकनेसचा आपल्याला हा पराठा बेलून घ्यायचा आहे, लाटून घ्यायचा आहे. आणि आपला पराठा मस्त रेडी आहे. आता आपण हे भाजायला घेऊया, म्हणजे दोन्ही सेकून घेऊया पराठे. तर त्यासाठी मी इथे गॅसवर बेसिकली तवा ठेवलेला आहे, त्यावर मी थोडंसं ऑइल ग्रीस करून घेतलेलं आहे या पद्धतीने, तुम्ही बघू शकता. तर ऑइल ग्रीस केल्यानंतर आपला हा पराठा यामध्ये घालून घेऊया. आणि हे पराठ्याला थोडंसं एका बाजूने थोडंसं सेकलं की मग पलटून घेऊया. थोडेसे बबल्स येतात आणि ते समजते की थोडंसं सेकलेलं आहे. तर पलटून घेऊया आणि ते थोडंसं सेकल्यानंतर आपल्याला थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आहे. इथे ऑइल नसेल लावायचं, तुम्ही तूप वगैरे काही लावू शकता. मी ऑइल लावत आहे, क्रिस्पनेस छान येते. तूप हेल्दी आहे, तूपही यूज करू शकता. तर या पद्धतीने सगळं ग्रीस करून घ्यायचं आहे आपल्या पराठ्याला ऑइल. आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने आणि आता हे आलटून पलटून दोन्ही बाजूने मस्त खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला हे लो टू मीडियम हीटवर सेकून घ्यायचे आहे पराठे. आणि तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी झालेला आहे पराठा. आलटून पलटून मी दोन्ही बाजूने मस्त सेकून घेतलेला आहे आणि मस्त दिसत आहे, खमंग झालेला आहे. तर आता हे पराठा आपला रेडी आहे सर्विंगसाठी. तर हे काढून घेऊया आणि दुसरे पराठे पण आपण तशाच पद्धतीने रेडी करूया. तर आपली दुसरा पराठा पण लाटून तयार आहे आणि आता तोसुद्धा व्यवस्थित आपण इथे घालून घेऊया आणि त्यालासुद्धा सेकून घेऊया. तर या पद्धतीने सगळे पराठे रेडी झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा.
यानंतर जर बेसन तुमचं उरलं तर वाया जाऊ देऊ नका, सकाळच्या नाश्त्याला यूज करा. यामध्ये थोडीशी आता पालेभाज्या आलेल्या आहेत, तर मेथी पालक वगैरे घालून सुद्धा करू शकता किंवा गाजर वगैरे घालून सुद्धा तुम्ही हे पराठे करू शकता. तर चला मग नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली आणि बनवून पण बघा. भेटूया अशा छानशा रेसिपी बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी राहा आणि बाय बाय.